आणि आता रत्नागिरीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. एका अज्ञातानं फोनवरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिलेली आहे. राजन साळवींनी नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानं त्यांना ही धमकी दिल्याचं बोललं जात आहे. रिफायनरीमध्ये हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नहीं तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे, अशा शब्दात राजन साळवींना धमकी देण्यात आलेली आहे. दरम्यान राजन साळवींनी अज्ञातांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.